नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताजा तरीन खबरें। मराठा आरक्षण संदर्भात केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली। त्याच अनुषंगाने खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आरक्षणावर भाष्य केले। या प्रसंगी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की मराठा आरक्षण आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे त्यांनी ठरवावं। या प्रकरणातील राज्याची भूमिका आता संपली असून केंद्राने आता 102 व्या घटना दुरुस्ती करून राज्याला अधिकार द्यावा अशी मागणी देखील यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी केली। यासह मराठा आरक्षण संबंधी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्याचिका फेटाळल्यामुळे पहिल्यांदाच संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। तुम्हाला वटहुकूम काढावा लागेल, म्हणजे ऑर्डिनन्स काढावा लागेल आणि मग घटना दुरुस्तीशिवाय तुम्हाला पर्याय नाही जे राज्याला अधिकार देण्याच्या दृष्टीने। तोपर्यंत आपण काय करू शकतो की आपण जे म्हणतो की राज्याची जी कुठली जबाबदारी आहे 338 बच्या माध्यमातून आपण आपला आयोग तयार करून सगळ्या गोष्टीच्या गायकवाड अहवालामध्ये त्रुटी आहेत त्या सगळ्या त्रुटी दूर करून तो आपण राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्याकडे देऊ शकतो। म्हणजे हा वेगळा पॅरेलल समांतर हा पद्धती चालू शकते जे शिफारस करू शकते राज्य शासन की आम्हाला अपवादात्मक आमची परिस्थिती आहे आणि अपवादात्मक परिस्थितीच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला तुम्ही आरक्षण द्यावं हा एक विनंतीचा भाग आहे। पण प्रामुख्याने आज जी 102 घटना दुरुस्ती फेटाळलेली आहे त्याचं जर करायचं तर ऑर्डिनन्स आणि तुम्हाला कायदा दुरुस्तीशिवाय पर्याय नाही। आता नोव्हेंबरमध्ये तुमचं ACBCचा कायदा झाला आणि 102 घटना दुरुस्ती केव्हा झाली ही जुलैमध्ये झाली वाटतं। हां, तर आता आपल्याला असं दिसून येतं की मग ते जो हा कायदा जो झाला महाराष्ट्रात तो फुल प्रूफ कायदा नाही आहे। आता ह्याच्यावर सुद्धा वादविवाद होतील आता, पण ह्या मिनिटाला ऑर्डिनन्स आणि घटना दुरुस्तीशिवाय पर्याय नाही। 102 घटना दुरुस्ती ही राज्याला राज्याचे अधिकार अबाधित आहेत असं रिव्ह्यू पिटिशन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकलं होतं। दुर्दैवाने ते काल फेटाळलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की राज्याला अधिकार राहिले नाहीत की तुम्ही ACBC करण्याच्या दृष्टीकोन होतो। म्हणून आता पर्याय काय आहेत, म्हणून माझे पहिल्या दिवशीपासून मी नेहमी बोलत आलेलो आहे की जो रिव्ह्यू पिटिशन आपण जो टाकायचो तो आता विषयच उद्भवत नाही। दुसरा मार्ग काय की आपल्याला 338 बच्या माध्यमातून आपण मागासवर्गीय आयोग तयार करून आपल्याला परत एकदा सगळ्या गोष्टी कलेक्ट करायला लागतील ज्या गायकवाड अहवालात त्रुटी आहेत आणि मग आपण राज्यपालांच्या माध्यमातून ते शिफारस करू शकतो। मग ते राष्ट्रपतींच्याकडे जाईल, राष्ट्रपती 342 अ च्या माध्यमातून जर त्यांना वाटलं तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देऊ शकतात। केंद्रीय मागासवर्गीय आयोग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे देऊन सगळा डेटा घेणार, त्यांना पटलं तर ते मग राष्ट्रपती हे पार्लमेंटला हा विषय देऊ शकतात। हा एक भाग झाला। दुसरा जे 102 घटना दुरुस्तीची जे फेटाळलेली आहे आजही केंद्र सरकारला विनंतीही राहणार आहे की तुम्ही ऑर्डिनन्स काढावं, म्हणजे वटहुकूम काढावं आणि वटहुकूम काढल्यानंतर तुम्हाला घटना दुरुस्तीशिवाय पर्याय राहत नाही। पण घटना दुरुस्तीतून तुम्ही करायला पाहिजे की जेणेकरून राज्याला ते अधिकार राहतात। हे एवढेच पर्याय आता या मिनिटाला समोर दिसतात, दुसरे पर्याय कुठलेही नाही आहेत। आता या मागणीवर केंद्र सरकारकडून काय निर्णय घेतले जातं हे पाहणे महत्वाचे असेल। प्रमोद पाटील, नवी मुंबई आवाज, नवी मुंबई। नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज। लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार। नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर वन चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल। नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, DSN लोणावळा चॅनल नंबर 890। नवी मुंबई आवाज, आपली आवाज।